मित्रांनो नमस्कार, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सप्त हिंद केसरी सुंदरच्या मागं ही जी गर्दी पाहताय ना, ते त्याचे हजारो फॅन्स काल खास सुंदरला भेटण्यासाठी भोरच्या मैदानामध्ये आले होते. कोण कोल्हापूर, कोण सांगली, कोण यवतमाळ परभणी, तर कोण रत्नागिरी, तर कोकण भागातनं कोण आलं होतं. मित्रांनो, काल जबरदस्त अशी तोबा गर्दी या फॅन्सनं खास सुंदरला पाहण्यासाठी केली होती. मित्रांनो, हे कमवलं आहे आपल्या निसर्गगर्णन कात्रज प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरनं. संपूर्ण मुलाखत शेवटपर्यंत पहा. अजून एक चार पाच मैदान फक्त या सीझनचे तो खेळेल आणि नंतर आरामात नक्कीच 6 जूनच्या आसपास तो आरामाला थांबतो. आणि त्यानंतर पावसाळ्यातली तुमची मुलाखत बघायला आवडेल. प्रत्येक क्षेत्रात, मिलिटरी झालं, वकील झालं, इंजिनियर झालं, सर्व क्षेत्रात सुंदरचे फॅन आहे. अगदी कर्जतला असो, नाहीतर सांगलीला असो, विटा असो, तिकडे प्रत्येक मैदानाला मी जातो हक्काने, कारण तो माझा बैल असत म्हणून. मी सुंदरचा भाऊ, अगदी सक्का भाऊ, रक्ताचा भाऊ इथं वजीर आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आम्हाला. सुंदर नंतर अजून सुंदर 2-2.5 वर्ष पाळणार आहे, त्यानंतर हक्काने आमचा वजीर. प्रेक्षक पण फार आहे सुंदरला बघायचं. काय तो बॉस आहे, आता बैलगाडी क्षेत्रातला बॉस येतो. अक्षरशः पलीकडे तिकडे वरती थोडा बांधेवरती बांधावून सुद्धा प्रेक्षक बघतोय. ही कमवलंय आपल्या सुंदर हिंद केसरी सुंदरने. कसं वाटतं एवढ्या दूरवरनं लोक आहेत, एवढी गर्दी, म्हणजे काय हे, म्हणजे सुपरस्टार असल्यासारखाच आहे. आणि घाटाच्या वरचा सुंदर राजा, त्यामुळे राजाराजांची शर्यत पाहायला हे मित्र परिवार तर येणार होते. श्रेयस शंकर बिलारी. काय गाव कोणतं? बिलारवाडी. बिलारवाडी काय? बिलारवाडी. तालुका? तालुका हवेली. आज कशाला आलाय? शर्यतीला. शर्यतीला कुठला बैल बघितला? मतुल. अजून दुसरा? तेजा. तेजा. आणि सगळ्यात जास्त आवडता कुठला बैल? सुंदर. कुणाचा? शुभसा. त्या मांगडे. कसं वाटलं बघून? चांगलं वाटलं. मित्रांनो, हा सप्त हिंद केसरी सुंदर आहे आणि त्याला बघायला अतिशय जबरदस्त अशी पोरच्या मैदानावरती गर्दी झाली. काय काय सांगशील? काय ना, प्रेक्षक बघायला येतात एवढे गर्दीत. तुला दिसते का? वाट दिसते. सुंदर दिसतो गर्दीत. तात्याना भेटला का? काय म्हणाले तात्या? काय नाही. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय तुमचं? गणेश पाटील. बर बर. काय सांगाल? काय सांगाल? सुंदरचा मी फॅन आहे मोठा. बर बर बर. गाव कुठलं तुमचं? माझं गाव शिरवळ. शिरवळ आहे. खास सुंदरला बघायला आला. हो. प्रोफेशन काय? ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. सुभाष मामा आहेत माझे. मामा आहेत. सुभाष तात्या. आणि इतर वेळेस मैदानावर आल्यावरती मग कसं काय कुठून पाहतात? सुंदर सुंदर लाईव्ह बघतो मोबाईल. लाईव्ह पाहता. हो. किती गाड्या आहेत? गाड्या आपल्या 12 गाड्या. ट्रक 12 गाड्या. किती? 14 टायर. 14 टायर. वा. काय करता ट्रान्सपोर्ट मध्ये? आपली एशियन पेंट कंपनी शिरवळला. बर. मालवात. सुंदर विषय काय सांगाल? सुंदरचा खूप मोठा फॅन आहे. खूप मोठा फॅन आहे. किती फॅन आहे? काय कसं काय? सुंदर असेल तर जातो माझ्या, तसं जात नाही. नमस्ते. नाव काय आपलं? अक्षय चव्हाण. काय सांगाल, कसं वाटलं सुंदरला बघून? सुंदरला बघून खूप छान वाटलं. खर तर शर्यतीचं वेड एक सुंदर मुळेच लागलं पूर्ण आमच्या ग्रुपला. तुमचं नाव? अक्षय चव्हाण. कुठलं गाव? वेणवडी. आमच्या हो हो आमच्या होमग्राऊंड वरती मैदान आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुंदरला फायनलला बघायचं आहे. खूप छान, एक नंबर. आणि मन मिळव असं बैल अजून एक चार पाच मैदान फक्त या सीझनचे तो खेळेल आणि नंतर आरामात. हो नक्कीच. 6 जूनच्या आसपास तो आरामाला थांबतो. हो आरामात. आणि त्यानंतर पावसाळ्यातली तुमची मुलाखत बघायला आवडेल. बघायला आवडेल. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? मी ऍडव्होकेट गणेश बाळासु बोरकर. बारामती. ओके. मला कसं काय शर्यतीचा छंद लागला? सुंदर त्याचं सुंदर असल्यामुळं छंद लागला, कारण सुंदरचे प्रत्येक क्षेत्रात, मिलिटरी झालं, वकील झालं, इंजिनियर झालं, सर्व क्षेत्रात सुंदरचे फॅन आहेत. ते फक्त सुंदरच्या पाळामुळं आणि त्याचं
सर्वांवर प्रेम असलेलं. आणि मी शिवाजीनगरलाच प्रॅक्टिस करतो, सहकारमध्ये प्रॅक्टिस करतो. सहकारचे सगळ्या केसेस सांभाळतो. 2015 पास आउट झालेलो मी, तेव्हापासून पुण्यातच प्रॅक्टिस करतो सहकारमध्ये. सुंदरला मी कापूरला पहिल्या मैदानात आलो होतो तेव्हापासून त्याचा फॅन आहे. तो अगदी कर्जतला असो नाहीतर सांगलीला असो विटा असो तिकडे प्रत्येक मैदानाला मी जातो हक्काने, कारण तो माझा बैल असंच म्हणून मी जातो. आणि जात नाही आलं तर मग ऑनलाईन पाहायचं किंवा त्यांची डायरेक्ट फोन करायचा किंवा बिलर साहेबांना फोन करायचा काय झालं किंवा बाकी सर्वांना फोन करायचा. सुंदर घडवण्यामागे तात्यांचा हाते नानांचा हाते आणि त्यांची दोन्ही मुलं आणि अगदी घरातल्यासारखे संबंध आहे. आता मला मुलगी झाली तर मी अगदी हक्काने घरी गेलो, बर्फी दिली, सगळ्यांना बर्फी दिली, पण मला हक्काने म्हणजे त्या घरात जाऊ शकतो बर्फी वाटली. आणि सुंदर म्हणजे सुंदरच आहे चांगला. आणि आम्हाला सुंदर नंतर आम्हाला टेन्शन होतं की कोण असेल सुंदर नंतर, परंतु सुंदरचा भाऊ अगदी सक्का भाऊ रक्ताचा भाऊ इथं वजीर आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही आम्हाला. सुंदर नंतर अजून सुंदर 2-2.5 वर्ष पाळणार आहे, त्यानंतर हक्काने आमचा वजीर पाळणार आहे, त्यामुळे आम्हाला भीती नाही आहे. आज वजीरची गाडी कशी पळतात? सुंदर पळाली, मी स्वतः पाहत होतो सुट्टा अख्ख्या मैदानात. जर सुट्टी गाडी कोणाची पळली असेल तर सुंदर आणि अर्जुनची गाडी पळली असेल. कमवले आपल्या प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांनी आणि सप्त हिंद केसरी सुंदर आधी बोरमधली मैदानात तुम्ही गर्दी पाहता किती जबरदस्त त्याचे फॅन्स आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय कुठलं गाव तुमचं? आमचं गाव नांदगावचे. म्हणजे तुम्ही आमच्या तात्यांच्याच गावातले? कसं काय असतो मी आलाय काय जिथं सुंदर असतो तिथं आम्ही सगळे असतो. आणि अतिशय चांगली गाडी पळली सुंदरची, मस्त वाटलं. वजीरचं काय सुट्टा आहे त्याचा काही विषयच नाही. दोन्ही गाडी फायनल आहेत आज. प्रेक्षक पण फार आहे सुंदरला बघायचं. काय त्यो बॉस आहे आता बैलगाडी क्षेत्रातला बॉस आहे त्यो तालुक्यातलं मैदान आणि मग तुमची सुंदरची गाडी कशी पळाली? ती क्वालिटीच गाडी पळली. क्वालिटीच आमची सगळी सुंदर प्रेमी सोडून आला. नाना काय चाललंय? काय आज आलोय आम्ही हौसेने शर्यत पाहिलंच. शर्यत पाहिलं आनंद काय ते बोलायचं नाही. आनंद आमच्या गगनात मावत नाही आज. आज एवढं प्रेक्षक तुझं बघताय हेच कमवलं का तुमच्या मोठ्या? अहो हे मोठ्या बंधूंनी खरोखर त्यांचं श्रेय ह्या शर्यतीच्या आमच्या जे नावलौकिक निघतंय त्याला ह्या शर्यतीचं खरोखर म्हणजे त्यांना पहिलं प्राधान्य आमच्या बंधूंना तात्यांना पहिलं प्राधान्य आहे. आणि त्याच्यानंतर तात्या आणि सुंदर बस ह्या दोन्ही माणसांना आमचं खरोखर म्हणजे कौतुक करण्याच्या पलीकडचं काम आहे दोघांचं. पण बघतोय पण जबरदस्त प्रेक्षक आहे खास सुंदरला बघायला आलेत. बरेच लांब आले कोण पुण्यात ना आले कोण सातारला ना आले कोण कोल्हापूर काय झालं. आज मथुर बरेच दिवसांनी घाटावरती पण पळायला आलाय आणि मथुर आणि सुंदर तो घाटाचा राजा आणि घाटाच्या वरचा सुंदर राजा, त्यामुळे राजा राजांची शर्यत पाहायला हे मित्र परिवार तर येणारच आहे. पण आम्हाला लढत बघायला मिळणार आहे. आमचा छोटा तयार होतो. छोटा कुणाला तडाखा देईन ते आज सांगता येणार नाही. तो आज दार लावून होते सगळ्यांवरती. हा घरातल्या घरात झाले तरी ती मैत्रीपूर्ण लढत होणार होती. आणि नाही ते तात्यांचा विजय करून देणार. तात्या नानाचा आणि आमचे जे धुरी चिरंजीव आहेत त्यांचा. मग आम्ही चौघ पण आज इथं मैदानावरती हो आज मैदानावरती हो होम ग्राउंडचं जिथं ती लानाची मोठी झाली आहेत तिथं जे आणि तिथंच ती आज फायनल साठी राहिलेत. बस आम्हाला याच्यापेक्षा काय पाहिजे? वातावरणात पळणं आणि इतर बाहेर ठिकाणी जाऊन पळणं ह्यात फार फरक असतो का? नाही नाही फरक काहीच नाही. पण कसं असतं एक आमच्या मनाला पण थोडी आपुलकी असते की आपले जिथं राहिलेले आपले तिथलं पब्लिक किंवा आपले बरोबर हे जो मित्र परिवार आहे ह्यांना पण हवस असते की आपल्या सुंदरनी आपल्या वजीरनी नंबर करावं. बस बाकी दुसरी असं किती वर्षांनी योग आलाय असं मला वाटतं. एक आपल्या गौतम भैयांनी तिकडे भरवलं होतं त्यावेळेस आमच्या 3 गाड्या फायनललाच राहिल्या होत्या. होम ग्राउंड वरती दोघ जण पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच आले तो पहिल्यांदाच इतिहास घडतोय. इतिहास घडतोय खरंच इतिहास घडतोय. कात्रजला सुभाष तात्या मांगडे यांच्या नावाने ओळखलं जात. भोर तालुका पण भोर तालुका आहे. आम्ही पण आता सगळी म्हणायला लागली की आमच्या इकडचं आमच्या इथं आम्ही लहानाचा मोठा झालाय तर आमचंही थोडं नाव तर आम्ही आज त्यांच्या नावाने आणि देवीच्या नावाने पळवतोय बघा तिथं आम्ही जनाय देवीचं. हो हो जरा नांदगाव त्या पण तिथं राहत्यात ती सेवा करतात बैलाची येतात त्याची सेवा करतात तर त्यांचं गावाचं नाव निघा असं त्यांनाही वाटतं त्यामुळे त्या गावाच्या नावावरती आम्ही आता थोडंसं ओके धन्यवाद धन्यवाद.
मित्रांनो, गौरव दादा आहेत आपल्या समवेत आणि आज ते पण दिवसभर मैदानात. दादा, कसं वाटतं आज होम ग्राउंड वरती सुंदर राहिलेलं आहे? आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आनंदाची गोष्ट. आणि दोघं पण आज फायनलला आहेत, त्यामुळे आता अजून डबल आनंद झाला मला. आणि सुंदरच्या पाठीमागे आता वजीर सुद्धा तयार होते, कसं वाटतंय? आज पायरा पण टॉपचा एकदम एकदम जबरदस्त आहे. म्हणजे तो असा आहे की एखाद्याच्या गटात सेमीत लागला ना तर कधी कुणाचा कार्यक्रम करायला सांगू शकत नाही, तीच सगळ्यांच्या मनात भीती असते. पण मैत्रीपूर्ण लढत होती कुठे? एकदम मैत्रीपूर्ण. आम्हाला तात्यांची शिकवण असती की जी लढत करसाल ती मैत्रीपूर्वक कर, कायम कशी पण असू देत. आणि आज एवढं प्रेक्षक पाहिलंय ते सगळं नांदगावचं असेल, बोर तालुक्यातलं असेल, काय वाटतंय? म्हणजे प्रेक्षकांचं मत असं आहे की तो बैल ना बोर बागाचाच आहे. म्हणजे जो तो आपुलकीने सांगतो की आमचा बैल हा, म्हणजे बोर बागातल्या प्रत्येक मुलाला, म्हणजे माणसं जे कोण येत आहेत त्यांना असं वाटतं की हा बैल आमचा आहे, म्हणून त्या आवडीने सगळी बैलासाठी येतात इथं. एवढं म्हणजे हे बघू शकता आपण मित्रांनो, अक्षरशः पलीकडे तिकडे वरती थोडा बांधेवरती बांधावून सुद्धा प्रेक्षक बघतोय. ही कमवलंय आपल्या सुंदर केसरी सुंदरने, कसं वाटतं? एवढ्या दूरवर न लोक आहेत, एवढी गर्दी, म्हणजे काय हे? म्हणजे सुपरस्टार असल्यासारखाच आहे, सुपरस्टार. चला गौरव दादा, धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार दादा. नाव दादा? मी रुपेश धनावडे, कात्रज बिलारेवाडीत राहतो. तात्यांच्या गावा शेजारी आमचं गाव आहे. तर आम्ही सुंदर बैनाचे म्हणजे लहानपण जसं बैल लहानाचा आम्ही बघतो तसं त्याचे पॅनच आहेत. आज कसं वाटतंय तुम्हाला? आज सगळ्यात जास्त आनंद आहे. आज सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की दोन्ही आमचे म्हणजे काळजातले तुकडे आज दोन्ही फायनलला राहिले. आणि सगळ्यात माझं सुंदर तर आहेच, पण सुंदर नंतर जी जागा घेतली ती वजीरनी. वजीर हा जिथं जिथं आम्ही सुंदर जिथं आमचा माघ राहिला तिथं सुंदरनी कव्हर करून दिलं आम्हाला. ज्या मैदानात आमचं सुंदरला मागं राहायला लागलं तिथं आमच्या सुंदरनी सगळ्यांना मागं टाकलं. गौरव दादा असतील, नाना असतील, बंटी दादा असेल, तात्या असतील, कशी वागणूक देतात प्रेक्षक? आता मला तर मुलाप्रमाणेच आहेत त्यांच्या घरात वागणूक. आणि गौरव दादा माझे लहानपणापासून सगळ्यात खास मित्र. आल्यानंतर कसं असतं, काय बोललो वगैरे? एकदम घरच्या घरात इतकी लोक भेटली, जवळपास 1000-1500 पब्लिक असेल भेटलेले, सेल्फी चालू आहेत दिवसभर. हो, कसं वाटलं तुम्हाला त्यांच्या बरोबर राहून? मन भरून येत. चला, धन्यवाद. नमस्कार. नाव काय आपलं? आम्ही मयूर जाधव आणि माझे सर्व सहकारी. आमचं महाड तालुक्यामध्ये आसनपोई गाव आहे आणि खास आम्ही मांगडे तात्यांच्या सुंदर आणि वजीरची शर्यत बघण्यासाठी भोर या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही सकाळी 1:08 निघालो, तिथून नंतर पोचल्यानंतर मैदानावरच आहे. किती अंतर आहे? 70-80 किलोमीटरचं अंतर आहे. 3 तासाची रनिंग आहे, पूर्ण घाट रस्ता असल्यामुळे. आणि खास जी गाडी आम्ही बघायला आलो आहे ती आज गाडी फायनलला राहिल्याचा एक भरपूर आनंद आम्हाला होतो आहे. निश्चितपणानं हे शर्यत क्षेत्र टिकवण्यासाठी आणि ह्या शर्यत क्षेत्राचं हे जो खेळ आहे तो खेळप्रमाणे कसा खेळावा आणि त्याच्यात कसं टिकून राहावं हे मांगडे फॅमिलीकडून एक सर्वांना शिकण्यासारखं आहे, आमच्यासारख्या होतकरू तरुणांना. आणि निश्चितपणानं जरी अशा स्पर्धांचं आयोजन कोकणामध्ये खाली होत नसलं, आमच्या इथे राऊंड मारण्याच्या त्या स्पर्धा असतात. चिकलगट्टा झेंडा असतो, त्याला राऊंड मारून परत यायचं असतं. परंतु महाराष्ट्राचं एक समीकरण आता शर्यतीचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शर्यती घाटावर जरी आयोजित होत असल्या तरी ह्याची क्रेज संपूर्ण कोकणामध्ये तरुणाईमध्ये पसरलेली आहे आणि म्हणून आम्ही लोक एवढा वेळ काढून सुद्धा इथे आलेलो आहोत. कसं वाटलं भेटून आपल्या सप्त हिंदी केसरी सुंदरला? निश्चित आम्हाला एक आनंद झाला. बैलाची ठेवण वगैरे सर्व बघून एक समाधान वाटलं की खरोखर शेतकऱ्यांनी एखादं जनावर कसं पाळावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुंदरकडे बघून आपल्याला त्या गोष्टीतून कळतं. निश्चितपणानं त्याची जाणीव त्याच्याकडे बघूनच हे. आणि तात्यांचं फक्त बैल किंवा स्पर्धा किंवा नंबर ह्याच्यासाठी नसून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किंवा नाना असतील एक आदरानं वागवणं, त्यांना प्रेम देणं आणि आपलं एक नाव कायम त्यांनी त्या क्षेत्रामध्ये वर्चस्व ठेवलं याची का ठेवलंय याची प्रती जी आज आम्हाला स्वतः भेटून त्यांना आली. धन्यवाद दादा, भेटून कसं वाटलं सगळ्यांना? एकदम आनंद झाला. अशा स्पर्धा कायम टिकून राहाव्या अशी आम्ही एक कोकणवासियांकडून एक हे करतो प्रार्थना.